ह्या भागातला उमराची निर्मिती जिसका इथे उमरा स्टेशन उमराचं एकत्र लागून त्यामुळे तिथे दोन्ही इमारत आहे आणि हा भाग भौगोलिकदृष्ट्या विचार केला तर एका साईडला एका बाजूला डोंगर आहे आणि दुसऱ्या बाजूला खाडी आहे त्यामुळे हा सगळा भाग सुद्धा दलदलीचा भाग आहे. पोस्टमार्टम 2 महीने का बच्चों को मैं क्यों लेके जाओ? ये पुलिस वाले आए घर पे अभी उसी में इसको लेके जाना पड़ेगा. क्या बात करेंगे मेरे को बता दो ना अभी. हाँ अगर नहीं होगा तो मैं आखिर डालते ये करूँगा. मेरा बच्चा 2 महीने का अभी तक वो माँ का दूध पूरा नहीं किया. हाँ ले ले तो ये बच्चे पुलिस वाले बोलते कल वहाँ लेके चलो. इमारती आहेत लाईट नोटिसेस पण दिलेल्या आहेत पण शेवटी पर्याय कसं झाले गरीब माणसाला काम करायला 18 मिनिटं सरकारची त्यांना पर्यायी व्यवस्था देणार ही देखील बोलते 18 की सरकारकडे ही वारंवार मागणी केली गेली अनेक वर्ष मी असतो त्यांचे एकनाथ शिंदे असतो ह्या विषयावर एकमत आहे की सरकार पर्यायी व्यवस्था द्यावी सरकारने पर्यायी घरं द्यावीत आणि मग या अनधिकृत इमारती किंवा अधिकृत इमारती असं आहे की अनधिकृत किंवा अधिकृत धोकादायकला ते भूमिका घेता येत नाही. तिथं धोकादायक झाली की त्याला पर्यायी व्यवस्था मिळाली पाहिजे. ती पर्यायी व्यवस्था जोपर्यंत सरकार देत नाही तोपर्यंत गरीब माणसांना आम्ही सांगू शकत नाही घर सोडून निघत जाणार कुठे. शेवटी आपल्या आयुष्याची पूर्ण पूंजी लावून माणूस घर घेतो आणि मग अचानक एका दिवशी रात्री तुम्ही त्याला सांगाल की त्याला घर सोडावं लागेल. घर सोडणं सोडलं म्हणजे भावनात्मक दृष्ट्या देखील सोपं नसतं. त्यापेक्षा मुंब्रा शहरामध्ये 2009 साली 2010 साली हायवेच्या त्या बाजूला एका पावसाळ्यामध्ये 14 माणसं अशी त्रास पडल्यामुळे मृत्यू तेव्हा मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी एक कमिटी अपॉइंट केली होती ज्याला बेंजामिन डांगे दोन अधिकारी त्याच्यामध्ये होते आणि त्यांनी काय रेकमेंडेशन देऊन उंबऱ्याच्या क्लस्टर डेव्हलपमेंटची फाईलचा पाठपुराव करून त्याला अंतिम त्याचा अंतिम मतदान करण्यात करून ऑक्टोबर 2010 ती माननीय मुख्यमंत्र्यांकडे पाठवली. अजून फाईल ती प्रतिसे माननीय मुख्यमंत्र्यांनी आपल्याद्वारे कमीत कमी दुसरा कुठला निर्णय घेण्याच्या आधी या मुंब्रा या भागाचा भौगोलिक जर अभ्यास केला ही परिस्थिती भयानक आहे. कारण काही एका बाजूला डोंगर आहे त्याच्यातनं माती कधीही खाली येऊ शकते. त्या बाकीच्या खाडी आहे त्या खाडीमुळे दलदल आहे. तर तेव्हा जेव्हा मी कधी आमदार नव्हतो तेव्हा परिस्थिती इथे वेगळी होती तेव्हा अवैध बांधकामं झाली ते इलिगल त्या भूमिकेच्यात एक आहे की तिथे पायलिंग करावं लागतं किंवा खाली जावं लागतं किंवा तिथे जे पिलर्स घ्यावे लागतात ते काही इतके अभ्यासपूर्ण घेतलेले दिसत होते. त्याच्यामुळे इथला धोका जास्त आहे आणि त्या धोक्याकडे जर लक्ष दिलं मुख्यमंत्री मोदींनी निर्णय घ्यावा अशी आज आमची विनंती आहे.